रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. नळी फुंके सोनारे. इकडून तिकडूनच जाऊ द्या. किती महाराज येतील, किती सांगून जातील, तरी आमच्यात बदल होणार? तुम्हीच म्हणा ते नाही. आता तुम्हीच म्हणा हलवा, आमच्यात बदल कधी होणार? आम्ही जोपर्यंत चार जणाच्या खांद्यावर जात नाही तोपर्यंत आमच्यात बदल होणार का? होईल? नाही होणार. बापरे, काय सांगत होते मी, म्हणा कथा. दशरथ राजाच्या कानाच्या पाठीमागचा केस पांढरा झाला तर राजा दशरथाने त्या ठिकाणी स्वतःचा राज्य कारभार मुलाच्या हातात दिला. आपलं वय 80-80 वर्षाचं होतं तरी आपल्या हातून घराच्या चाव्या मुलाच्या हातात जात, बँकेचं बँक बॅलन्स मुलाच्या हातात जात, जातं का नाही? नाही सोडत माणूस. आपण म्हणतो हां आमचा अजून जीव आहे ना, आम्ही कसं काय देऊ त्यांच्या हातात? आणि एकदा का कारभार त्यांच्या हातात दिला, ते काय आम्हाला चांगलं बघतील काय? अजिबात नाही. म्हणून तर शास्त्र सांगतं संसारावरचा अनुराग त्या ठिकाणी सोडून द्या, सोडून द्या, त्या मायेच्या बंधनातून बाजूला व्हा. कारण ती माया आहे सगळी, संसार ही माया आहे, त्याच्यातून बाजूला व्हा. वाटतं माणसाला मुलगा माझा, पत्नी माझी, कुठपर्यंत हो? कुठपर्यंत? मुलगा माझा, पत्नी माझी, सून माझी, कुठपर्यंत? स्मशानाच्या दारापर्यंत सगळे सोबत असतात, पण जन्माला येताना एकट्याला जन्माला यावं लागतं आणि मरताना एकट्यालाच मरावं लागतं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी हो, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिल दासिल एकल प्राणा माझे माझे म्हणी, अंतिल दासिल एकल प्राणा माझे माझे म्हणी, प्राणा माये दादाला प्राणा माये पुढे नाही.
भजन आवडलं ना ताळी वाजवत चला जोरात, मला ऐकू नाही आली. नाही कुणाचे कोणी दुजे नवेरे कोणी, अंती जासील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटती धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. संतांनी आपल्याला सावध केले बाबा, हा सगळा मायेचा बाजार आहे, याच्यातून बाजूला निघा. पण आपलं मन काही बाजूला निघत? वळायला वाती आणि सांभाळायला हा जमलं. याच्यातून आपण बाजूला निघणार? काही केलं तरी आपण बाजूला निघत नाही. म्हणून या मायेच्या बंधनातून बाजूला जर निघायचं असेल तर एकच शास्त्र माणसाला बाजूला करू शकतं, ते म्हणजे शिव महापुराणासारखा ग्रंथ, भागवतासारखा ग्रंथ, रामायणासारखा ग्रंथ. रामायण शिकवतं जीवन जगावं कसं आणि भागवत शिकवतं मरावं कसं. तसं शिव महापुराण ग्रंथ शिकवतो आम्हाला की जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टीचं अनुकरण आम्ही या ग्रंथाचं केलं पाहिजे. आणि मग पुढे आपल्याला गोड असं सतीचं चरित्र या ठिकाणी बघायचं आहे. त्रेतायुगामध्ये काय झालं म्हणे, एक हे राजन, ज्या वेळेला दक्ष भगवान शिवाच्या विरोधात गेला होता, त्याचं कारण असं आहे की दक्षाला प्रजापती हे पद मिळालं होतं. आणि पद मिळाल्याच्या नंतर मग कोणतंही पद असो, खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, ग्रामपंचायत सदस्य असो की कोणीही असो, दक्षाने तेव्हापासून सांगितलं की पद मिळाल्याच्या नंतर माणसाने त्या पदाचा गैरवापर केला नाही पाहिजे. तसं दक्षाला प्रजापती हे पद मिळालं आणि दक्षाची पोस्टिंग वाढली. का? तर मला पद प्राप्त झालं आहे. आणि मग तो यज्ञशाळेमध्ये आला, तिथे सगळे देवतागण बसलेले होते, महादेव पण त्या ठिकाणी बसलेले होते, पण समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. भगवान भोले बाबा जिथे बसतील तिथे त्यांना लगेच समाधी लागते. आणि मग भोले बाबा समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते, भोले बाबांसोबत नंदी होते. आणि त्या सभेमध्ये दक्ष आला. दक्ष हा भगवान शिवजींचा सासरा आहे आणि भगवान शिवजी हे जावई आहे. दक्षाने सांगितलं, मी आलो तर जावई माझा उठून उभा राहिला नाही, म्हणून सासऱ्याला राग आला. म्हणून हे पूर्वीपासून चालत आले, एकमेकांच्या फुग्या फुग्या पूर्वीपासून. राग आला दक्षाला आणि मग दक्षाने सांगितलं, मी यज्ञशाळेमध्ये आलो, सगळे देवतागण उठून उभे राहिले, पण त्या ठिकाणी भगवान भोले बाबा उठून उभे राहिले नाही. म्हणून दक्षाला खूप राग आला आणि दक्ष भगवान शंकराला त्या ठिकाणी काहीही त्या ठिकाणी बोलायला लागला. पण ते नंदीला सहन झालं नाही, नंदीला राग आला. आणि नंदीचा अधिकार फार मोठा आहे बरं, नंदीचा अधिकार फार मोठा आहे. नंदीची उत्पत्ती कशी झाली आम्हाला ही माहितीच नाही. कधी विचार केलाय का आपण, भगवान शंकराच्या नंदीची उत्पत्ती कुठून झाली? शिंकी नावाचे ऋषी होते आणि एकदा इंद्राच्या दरबारामध्ये ते ऋषी गेले. इंद्राने त्या ऋषींचा घोर अपमान केला आणि त्या ऋषींना राग आला. आणि इंद्रा, हे इंद्रा, तुला हरवणारा मुलगा मी या ठिकाणी जन्माला घाले. आणि मग त्याच ठिकाणी शिंकी नावाच्या ऋषींच्या शेंडीतून नंदीची उत्पत्ती झाली. आणि मग त्या नंदीने स्वर्ग आणि पाताळ सगळं एक करून टाकलं आणि सगळ्यांना परेशान केलं त्या नंदीने.
आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी शंकराचा धावा केला आणि मग शंकर परमात्मे नंदीकडे गेले. भगवान शंकराने नंदीचे शिंग हातामध्ये पकडले आणि मग नंदीने, बघा त्या नंदीकडे किती ताकद होती, नंदीने भगवान शंकराने हातामध्ये शिंग त्या ठिकाणी पकडले. पकडल्याबरोबर त्या नंदीने भगवान शंकराला एका कोपऱ्यामध्ये दाबलं, आणि मग भगवान शंकराने नंदीच्या कानात सांगितलं, मैं हूँ शंकर सबको तंकर लेकिन मुझे मत तंकर, मैं हूँ भगवान शंकर. आणि मग नंदी म्हणायला लागले, तुम्ही शंकर असो नाही तर कोणी असो मला काही घेणं देणं नाही. ताकदवान होते नंदी. आणि मग भगवान शंकराने सांगितलं, बाबा मी सृष्टीचा संहार करता आहे, काय तुला पाहिजे ते सांग. नंदीने सांगितलं, माझ्याकडे बलाढ्य शक्ती आहे. भगवान बोले, बाबा तुम्हाला काय पाहिजे ते मागा म्हणे. भगवान भोले बाबा म्हणायला लागले, बापरे आता काही खरं नाही म्हणे. भोले बाबाने सांगितलं, मला एक वचन देशील म्हणे. हो सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे. म्हणे, हे नंदी आजपासून त्या ठिकाणी तू माझं वाहन हो, चालेल तुला. नंदीने सांगितलं ठीक आहे. आणि मग तेव्हापासून भगवान शंकराचं वाहन नंदी, भगवंताला नंदी फार प्रिय आहे. आणि मग नंदी हा भगवंताचा तेव्हापासून सेवाधारी त्या ठिकाणी झाला. आणि दक्षच्या त्या यज्ञशाळेमध्ये भगवान भोले बाबा समाधी अवस्थेमध्ये आहेत बसलेले. आणि समाधीमध्ये कोणतीही त्या ठिकाणी वृत्ती माणसाला सांगता येत नाही बाहेर काय चाललंय, पण ते नंदीला सगळं कळत होतं. नंदीने सगळं दृश्य डोळ्याने पाहिलं आणि मग नंदीला राग आला, कारण त्याच्या मालकाला सगळेजण बोलत होते. दक्ष हा भगवान शंकराला बोलत होता, नंदीला सहन झालं नाही, नंदीने श्राप दिला. हे दक्षा, तू माझ्या भगवान शंकराला बोलतोयस, तुझं शिर त्या ठिकाणी कापल्या जाईल, असा श्राप दिला नंदीने. कोणाला? दक्षाला. तुझ्या डोक्याच्या जागेवर बकऱ्याचं शिर त्या ठिकाणी लावल्या जाईल आणि मग तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्या ठिकाणी कधीच होणार नाही. नंदीने श्राप दिला दक्षाला. आणि मग दक्षाच्या पार्टीला भृगू होते. भृगूने श्राप दिला की भगवान शंकराचे भक्त त्या ठिकाणी मद्यपान करणारे होतील, भंभम बोले आणि टेकडीवाले, असा शाप त्या ठिकाणी झाला. दक्षाने ठरवलं की आता पुन्हा नवीन यज्ञ करायचा, पण शंकराला मात्र आमंत्रण द्यायचं नाही, भगवान शंकराला बोलवायचं नाही. आणि मग तिथून नंदी आणि भगवान त्या ठिकाणी निघून गेले कैलासामध्ये. दक्षाने पुन्हा नवीन यज्ञाचं आयोजन केलं, नवीन यज्ञ ठेवला. तो यज्ञ ठेवला कणखल क्षेत्रामध्ये, नवीन यज्ञ ठेवला. आणि मग सुंदर अशा प्रकारे पत्रिका छापल्या गेल्या, कशाच्या? यज्ञाच्या. आणि मग त्या यज्ञामध्ये बसण्यासाठी चांदीच्या चटया टाकल्या गेल्या, सोन्याचे ग्लास पाणी पिण्यासाठी होते. एवढा सुंदर त्या ठिकाणी यज्ञ दक्षाने पुन्हा ठेवला कणखल क्षेत्रामध्ये. आणि भगवान ज्या वेळेला भगवान महादेव कैलासावर येऊन बसले होते, तेव्हापासून समाधी अवस्थेमध्ये भगवान भोले बाबा बसलेले होते. आणि तेवढ्याच वेळामध्ये सतीने, सकाळची वेळ होती, सतीने सुंदर त्या ठिकाणी स्नान केलं होतं, गौरवर्णीय वस्त्र तिने परिधान केलेलं होतं आणि मग केस तिचे बांधलेले होते, रुद्राक्षाच्या माळा त्याच्यामध्ये अडकवलेल्या होत्या. आणि मग त्या ठिकाणी सगळी विमानं खाली जायला लागली. सतीने विचार केला, आज काय बाबा प्रोग्राम आहे, सगळे विमानं खाली जायला लागले, सगळी देवतागण खाली जायला लागले. आणि मग वरुणचं विमान दिसलं, वायूंचं विमान दिसलं, शेवटी इंद्राचं विमान चाललेलं होतं. त्या सतीने इंद्राच्या विमानाला हात केला आणि मग ते विमान त्या ठिकाणी थांबलं आणि विचारलं, हे इंद्रदेवता तुम्ही कुठे चाललात? इंद्राने सांगितलं, सती अगं तुला माहिती नाही, तुझ्याच बापाच्या घरी यज्ञ आहे आणि तुला आमंत्रण नाही,
इंद्राने दिलं पेट्रोल टाकून. तुझ्याच बापाच्या घरी येत नाही, तुला माहिती नाही, झाला आता भडकास, टेन्शनच नाही. आणि मग ती म्हणे, बर बर बर, सांगायचं विसरले असतील म्हणे, बापाच्या घरी थोडीच आमंत्रण लागतं. इंद्राने सांगितलं, अगं सती, एवढंच नाही तर आमच्या कुत्र्याला सुद्धा आमंत्रण दिले म्हणे. पा आता सतीचे तर इंडिकेटरच लागले म्हणले. बापरे, म्हणले हो, आमच्या शारंग नावाच्या कुत्र्याला सुद्धा आमंत्रण दिले म्हणे. सती माता म्हटली, ठीक आहे, काही हरकत नाही म्हणे, जा तुम्ही यज्ञासाठी. आणि मग सतीने विचार केला की आपल्या वडिलांनी आपल्याला कसं काय बरं सांगितलं असेल. तिने विचार केला, ठीक आहे म्हणे, आपल्या वडिलांकडनं सांगायचं राहून गेलं असेल. आणि मग सतीने विचार केला की आता भगवान भोले बाबाकडे आपल्याला जावं लागेल, कारण माहेरी जायचं म्हणल्यावर मालकाकडून परमिशन घेतल्याशिवाय जाता येत. ती मग कलेक्टर का असाना, कलेक्टर असो, डॉक्टर असो, वकील असो, महाराज असो, कीर्तनकार असो, मालकाला विचारल्याशिवाय माहेरी जाता येत आहे का? जाता नाही. तसं भगवान शंकराला विचारण्यासाठी सती माता निघाल्या. कुठे? कैलासावर. जेव्हापासून भगवान शंकर दक्षाच्या यज्ञामधून गेले होते तेव्हापासून 15 दिवस झाले भगवान भोले बाबाला चहा नाही, नाश्ता नाही, कॉफी नाही, काही नाही, कारण आले तसे समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. सतीने विचार केला की आता भगवान शंकराकडे आपल्याला परमिशन घेण्यासाठी जावं लागेल. भगवान ध्यान अवस्थेमध्ये बसलेले होते आणि हळूहळू पावलांनी सती माता तिथे गेल्या. गुहेमध्ये प्रवेश केला आणि सांगितलं, प्रवेश केल्याबरोबर परमात्म्याला पाहिलं, भगवान शंकराला पाहिलं, डोळे लावलेले होते. आणि मग सतीने विचार केला, आता शंकर तर समाधी अवस्थेमध्ये आहेत, कसं उठवावं, कसं जागं करावं. समाधी अवस्थेमध्ये भगवान शंकर बसलेले होते, त्याने हळूच पायाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर भगवान शंकर जागे झाले आणि मनातल्या मनात विचार केला, नक्कीच सतीचं माझ्याकडे काहीतरी काम आहे. 15 दिवस झाले मी आलोय, मला चहा, नाश्ता, कॉफी काहीच विचारली नाही, आज नक्की हिचं माझ्याकडे काहीतरी काम आहे, त्याच्याशिवाय ती माझ्याकडे आलेली नाही, शंकराने ओळखलं. आणि मग सतीने प्रश्न केला बायका बोलायला लय हुशार असतात, त्यांच्यासारखा माइंड त्यांचाच असतो, लय हुशार असतात त्या. ती प्रेमानं म्हणायला लागली, कोण? सती. फार हुशार होती सती माता. सती म्हणायला लागली, अहो तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे म्हणे, आपल्याला यज्ञाला जायचंय, चला ना म्हणे यज्ञाला. काय म्हटली सती? तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला यज्ञाला जायचं आहे. तिने डायरेक्ट म्हणावं ना, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, आपल्याला जायचं नाही का? प्रेमानं त्या ठिकाणी तिने घेतलं. आणि मग भगवान भोले बाबाने पहिला प्रश्न विचारला, सती तुला आमंत्रण आलं का? आमंत्रणाची तुला पत्रिका आली? तिने सांगितलं, हे भोले बाबा, वडिलांच्या घरी, गुरुच्या घरी, मित्राच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज लागत? शास्त्र असं सांगतं तिथं आमंत्रणाची गरज लागत नाही. ज्या ठिकाणी कथा कीर्तनं चालू असतील तिथे आमंत्रणाची गरज लागत नाही. न बोलवता गेलं पाहिजे माणसाने. तसं भगवान भोले बाबाने सांगितलं, सती आमंत्रण असल्याशिवाय तुला माहेरी जाता येणार नाही. सती आमंत्रण असेल तर, जसं माणूस भाऊकीच्या लग्नाला जातं, आमंत्रण असेल तरच, पत्रिका असेल तर. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रितावया. सतीने सांगितलं, नाही म्हणे मी जाणारच आहे. भगवान भोले बाबा म्हणायला लागले, सती तू जाऊ नको, तिथं गेल्याने तुझं काहीही बरं होणार नाही. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. सतीने सांगितलं, भगवान शंकराला मी नक्की जाईल म्हणे, मी जाणार म्हणजे जाणार.
आपण बी एखाद्या वेळेला माहेरी जायचं असलं की हट्टच करणार, जायचं म्हणजे जाणार, म्हणजे जाणारच, तुम्ही काही करा मला जायचं म्हणजे जाणारच. तसं सती माता म्हणायला लागल्या, हे भगवान भोले बाबा तुम्ही परमिशन दिली काय आणि नाही काय, मी जाणार म्हणजे जाणार. आणि मग भगवान भोले बाबाने सांगितलं, सती तिथं जाऊ नको, तिथं गेल्याने तुझं काहीही कल्याण होणार नाही, तिथं गेल्यानंतर तुझा अपमान होईल, तुझा मान होणार नाही. पण सतीने ऐकलं नाही, सतीने ऐकलं नाही एकही शब्द भगवान शंकराचा. आणि मग शंकर म्हणायला लागले, ठीक आहे बाबा तुला जायचं तर जा म्हटले, आता मी काय बोलणार आहे. आणि मग सतीने बॅग भरली आणि मग सती माता निघाल्या, जपजप पावलांनी निघाल्या. आणि मागे वळून पाहायला लागल्या, भगवान भोले बाबा मला पाहतात की काय. भोले बाबाने विचार केला, ठीक आहे जायचं असं तर जा म्हणे, काही हरकत नाही. सतीला माहिती नव्हतं त्या यज्ञशाळेमध्ये सतीला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं, तिथे कोणी तिची माहेरी वाट पाहत नव्हतं, तिच्या बहिणी त्या ठिकाणी तिला बोलत नव्हत्या, वडील तिला बोलत नव्हते, हे सतीला काहीच माहिती नव्हतं. कारण त्या दक्षांनी ताकीद दिली होती, ज्या वेळेला मी यज्ञ ठेवेल त्या वेळेला भगवान शंकर येणार नाहीत, पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही, सती मात्र नक्की येणार. आणि सती आल्याच्या नंतर तिचा एवढा घोर अपमान त्या ठिकाणी करा, एवढा घोर अपमान करा. सगळ्यांना ताकीद दिली दक्षाने, सगळ्यांना सांगितलं, सतीला विचारायला काहीच माहिती नव्हतं. सती मनातल्या मनात विचार करते, म्हणे माहेरात कोणी जरी माझी आठवण काढत नसेल तरी माझी माय मात्र त्या ठिकाणी आठवण काढल्याशिवाय राहत नाही, आणि मला मात्र माहेरी गेल्याशिवाय मी नक्की माहेरी जाणार. आणि मग म्हणून तर आई वडील हे दैवत जिवंत आहेत तोपर्यंत मुलीने माहेरी गेलंच पाहिजे. आपण म्हणतो आपल्या पाठीमागे प्रपंच लागला, आपल्याला वेळ नाही, पण आई वडील त्या ठिकाणी प्रत्येक सणाला आपली वाट त्या ठिकाणी पाहत असतात. म्हणून माहेरातला आनंद काही वेगळाच आहे, फार वेगळा आहे. तुम्ही सगळे अनुभवाचे आहात, फार वेगळा असतो. आईसारखा जीव सासू कधीच लवित नाही, अनुभव आहे आपल्याला. आईसारखा जीव सासू कधीच लावत नाही, जी सुनाच्या डोळ्यात आणते आसू तिला म्हणावं. हा चांगल्या दणकट सास आहेत. म्हणून सासू ही कधीच आई होत नाही आणि आई ही कधीच सासू होत नसते. म्हणून आईसारखं प्रेम या जगात दुसरं कोणीच लावू शकत नाही. प्रत्येकाला आई कळते, पण बाप त्या ठिकाणी प्रत्येकाला कळायला पाहिजे. आईचं प्रेम तर सगळेच महाराज लोक सांगत आहेत आणि सांगत राहतील, कारण आईसारखे उपकार या जगामध्ये दुसरं कोणीही करू शकणार नाही. पण त्या म्हाताऱ्या बापाचं प्रेम त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक लेकीवर असतं, प्रत्येक लेकीवर. कारण बापाचं प्रेम हे मुलावर नसतं तर आपल्या मुलीवर जास्त प्रेम असतं. दिवाळीचा सण येऊ द्या, बापाला वाटतं माझी मुलगी कधी माझ्याकडे येईल. तो बाप औषध गोळ्याला दिलेले पैसे, बाजाराला मुलाने दिलेले पैसे, इस्त्रीसाठी दिलेले पैसे, 5-5, 10-10 रुपये करून एका रुमालामध्ये ते पैसे बांधून ठेवतो का, माझी तायडी येईल आणि दिवाळीच्या सणाला मी तिच्यासाठी छान साडी घेईल. हे बापाचं अंतःकरण असतं. आणि ज्या वेळेला दिवाळी सणाला माझी मुलगी येईल, नक्की मी तिला माझ्या पैशाची साडी घेईल. ज्या वेळेला आपण दिवाळीच्या सणाला जातो, भाऊ आपल्याला 500-1000 रुपये देतो, बरोबर, ते 500-1000 रुपयामध्ये आपली साडी काही बसत नाही. त्यावेळेला तो बाप म्हणतो, तायडे जाऊ दे, तुला भावाने 500-1000 रुपये दिले असतील ना, हे घे माझे गोळ्याला औषधाला दिलेले पैसे आणि ते तू त्याच्यामध्ये टाक आणि तुला भारीची साडी घे, याला म्हणावं बाप. म्हणून बापाचं अंतकरण त्या ठिकाणी फार वेगळंच असतं. तो बाप म्हणत असतो मुलीला, तायडे अजून जाऊ नको, थांब 2-3 दिवस, दिवाळीच्या सणाला आलीस तू, तुला भावाने साडी आणली की नाही. बाबा मला पैसे दिलेत म्हणे दादाने,
समाधानी असते ती मुलगी. आणि मग बाप तो बापच असतो, बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. कोणताही बाप त्या ठिकाणी राजा नसतो गड्या, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही राणीसारखी असते. प्रत्येक मुलगी म्हणून बापाचं अंतकरण ज्या घरात मुली आहेत ना, भाग्यवान म्हणावा लागेल तो बाप की ज्याच्या घरी मुली जन्माला आलेल्या आहेत. मुलं प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येतात, पण मुलगी अशा व्यक्तीला तो बाप त्या ठिकाणी भगवान परमात्मा देत असतो. ज्याचा मन मोठं आहे त्याच्याच घरी मुली जन्माला येतात. बरं, हॅलो. म्हणून बापाचं अंतकरण त्या ठिकाणी नारळासारखं, त्या ठिकाणी बाप वरतून कडक असतो, पण आतून त्याचं अंतकरण नारळासारख्या पाण्यासारखं असतं. कोणताही बाप त्या ठिकाणी राजा नसतो गड्या, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही राजकुमारी असते. तो बाप कसाही असेल, कसाही असेल, कसाही तो बाप असेल. उरा मंदे माया जाचा काळ्या मेघवानी. वातावरण चिघळ तुम्ही आज खरंच तुमचे दंडवत आहेत बाबा. ठिकाणी कोणीही समजू शकत नाही, कोणी समजू शकत नाही. तो बाप हा बापच असतो. बापासारखं प्रेम त्या ठिकाणी कोणीही देऊ शकत नाही, कोणीही नाही. मागे आमच्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, त्याचं त्याच्या मुलीवर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. सांगू किती प्रेम होतं, ऐका किती प्रेम असतं बापाचं मुलीवर. लहान त्याची मुलगी होती, आणि मग 8-8 दिवस कार्यक्रमाला गेलं की महिना महिना कधी कधी घरी जाणं होत नाही. माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही निघालोत, आणि मग तिथे टिकली बांगडीवाला तिथे फिरत होता, आणि त्या दादाने सुंदर अशा प्रकारच्या त्या मुलीसाठी टिकल्या घेतल्या आणि सांगितलं, ताई तुम्ही ना या टिकल्या तुमच्या पर्समध्ये ठेवा. म्हटलं, दादा आमच्या वहिणीसाठी घेतल्या की काय? म्हणे, नाही ताई. म्हटलं, मग माझी घरी छोटीशी मुलगी आहे म्हणे, तिच्यासाठी मी घेतलं, कारण मी ज्या वेळेला घरी जातो ना म्हणे, त्यावेळेला ती मला विचारते, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय घेऊन आलात? लहान माझी मुलगी आहे म्हणे, ती विचारते मला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आणलं? म्हणून मुलीचं प्रेम आणि बापाचं प्रेम त्या ठिकाणी फार आगळं वेगळं असतं. म्हणलं, दादा तुम्ही 10 रुपयाचा चहा त्या ठिकाणी विकत घेऊन पित नाहीत, 10 रुपये तुम्ही स्वतःसाठी खर्च करत नाहीत, पण आज तुम्ही 25 रुपये स्वतःच्या मुलीसाठी त्या ठिकाणी खर्च केले. म्हणून बापाचं प्रेम सगळ्यात जास्त मुलीवर फार असतं, फार असतं. मुलगी असं फूल आहे की ती प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही. बरं, प्रत्येक बागेमध्ये ते फूल त्या ठिकाणी उमलत नाही. मायबाप आहे तोपर्यंत त्या ठिकाणी झरे त्या ठिकाणी वाहत असतात. आई असा दिवा आहे की तो सतत आपल्या आठवणीमध्ये जळत राहतो, प्रकाश देतो. आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखासाठी त्या ठिकाणी झगडत राहतो. लहान असते मुलगी त्यावेळेला घर असतं बापाचं. वयात येते मुलगी त्यावेळेला घर असतं भावाचं. नंतर लग्न होतं त्यावेळेला घर असतं नवऱ्याचं. आणि म्हातारी होते मुलगी त्यावेळेला एखाद्या कोपऱ्यामध्ये पडून राहते. लेकरा बाळांसाठी ती सांभाळ करत राहतात. आणि मग प्रत्येक व्यक्ती तिला म्हणत असतो, आई. ज्या वेळेला त्या मुलीचं लग्न होतं ती आई होते, त्यावेळेला प्रत्येकजण तिला म्हणत असतो, तुला काही कळत?
नाही. लहान असते तेव्हा बापाच्या धाकात असते, वयात येते भावाच्या धाकात असते, लग्न होतं नवऱ्याच्या धाकात असते, म्हातारी होते पोरांच्या धाकामध्ये तिचं आयुष्य त्या ठिकाणी निघून जातं. लहान असते तेव्हा बाप म्हणतो माझ्या पोरीला काही कळत नाही, वयात येते तेव्हा भाऊ म्हणतो माझ्या बहिणीला काही कळत नाही, लग्न होतं नवरा म्हणतो माझ्या बायकोला काही कळत नाही, आणि म्हातारी होते त्यावेळेला पोरं म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही. मग तिला कळतं तरी कधी रे? आयुष्य ती तुमच्या सुखासाठी त्या ठिकाणी घालत असते, आणि मग प्रत्येक गोष्टीचं समर्पण ही तुमच्या संसारासाठी ती मुलगी त्या ठिकाणी करत असते. स्त्री सारखी या जगात दुसरं सुख देणारी कोणतीच माता नाही. आणि त्या ठिकाणी सती माता यज्ञ हवन कुंडाजवळ आल्या, त्या ठिकाणी सतीच्या बहिणी बोलायला लागल्या. तिच्याशी कोणीही व्यवस्थित बोलत नव्हतं, तिच्या बहिणी त्या ठिकाणी तिच्याशी आडवं बोलायला लागल्या. सतीच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या की आपल्या या माहेरामध्ये आपल्याला बहिणी व्यवस्थित बोलत नाहीत, आपल्याला स्वतःच्या सख्या बहिणी आहेत पण त्या आज आडवं बोलायला लागल्या. स्वतःचा बाप त्या ठिकाणी सतीशी बोलत नव्हता. सती माता रडायला लागल्या आणि मग हळूहळू त्या यज्ञशाळेमध्ये गेल्या. तिथं गेल्याच्या नंतर सतीची आई मात्र त्या ठिकाणी सतीची वाट पाहत होती. सतीची वाट त्या धर्ममंडपामध्ये कोणीही पाहत नव्हतं, पण सतीची आई मात्र वाट पाहत होते. म्हणून आई जेवढं प्रेम लावते ना तेवढं बाप सुद्धा प्रेम लावतो. दक्षाचा विषय द्या सोडून, पण जगामध्ये असे बाप असतील की ते मुलीच्या लग्नामध्ये एकही बाप असा नसेल की तो रडल्याशिवाय राहत नाही. कारण त्या बापाने आपल्या आयुष्यासाठी खूप त्या ठिकाणी जीवनामध्ये कष्ट केलेले असतात, एवढे कष्ट केलेले असतात, एवढे कष्ट केलेले असतात त्या बापाने की त्या बापाचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. उरा मंदे माया जाचा काळ्या मेघावानी, उरा मंदे माया जाचा काळ्या मेघावानी, ताक विना कधी कुणा डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी आसू जरी कनावा कला, घडी बर तू थांब जरा ऐक त्याची धापर, अव गड आय गड उमगाया बापर, उमगाया बापर उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून त्या बापासारखं प्रेम त्या ठिकाणी आम्हाला कोणीही दुसरं देऊ शकत नाही. आणि मग आता सती माता त्या ठिकाणी पुढे गेल्या आईसमोर. आईला नमस्कार केला सतीने आणि मग आईने विचारलं, सती एकटीच आलीस? हो म्हणे आई, मी एकटीच आले. आईने विचारलं, सती भगवान शंकर आले नाहीत? म्हणे नाही आई. म्हणे सती तू घेऊन यायचं ना त्यांना? म्हणे आई ज्या वेळेला दक्षाचं आणि भगवान शंकराचं भांडण झालं, समर झालं, त्यावेळेपासून दक्ष आणि भगवान शंकर बोलत नव्हते. भांडण झालं होतं सासऱ्याचं आणि जावयाचं, जसं आपल्याकडं होतं. आपण बोलत नाहीत कधी कधी, तसं त्या ठिकाणी भांडण झालं. आणि मग सतीने सांगितलं, आई मालक नाही आले म्हणे. बर सती तू एकटीच आलीस? हो म्हणे आई, मी एकटीच आले. आणि मग सतीने सगळं दृश्य पाहिलं. सगळ्या देवतांसाठी त्या ठिकाणी आसनं टाकलेले होते.
सगळ्या देवतांसाठी सुंदर अशा प्रकारचे आसनं टाकलेले होते. सती हळूहळू हळूहळू पुढे निघाली. सतीच्या बहिणी तिला बोलायला लागल्या, म्हणे सती, अगं तुझ्या नवऱ्याने घर वगैरे बांधलं की नाही? म्हणे का अजून मी स्मशानातच राहतो. दुसरी लगेच म्हणायला लागली, सती तुझ्या नवऱ्याने लॉकेट वगैरे केलं की नाही? म्हणे का सापस गळ्यामध्ये घालून फिरतो. सती तुझे मालक पावडर वगैरे लावतात की नाही? म्हणे अंगाला भस्मच लावतात, स्मशानातली राखच लावतात, कारण महादेवाला भस्म हा अतिप्रिय आहे. अशा त्या बहिणी बोलायला लागल्या. सतीला राग आला, बघा ना आपल्याकडे समजा मोठीचं फार चांगलं असतं, लहानीला कर्माने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात, बरं नशिबाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. म्हणून कोणत्याही बहिणीने एकमेकींना कमी लेखायचं नाही कधी जीवनामध्ये. ते आपला आपला कर्मभोग आहे, आपलं आपलं नशीब असतं. आणि मग त्या ठिकाणी सतीने विचार केला. सतीच्या बहिणी तिला बोलायला लागल्या, आडवं उभं बोलायला लागल्या. सतीने सांगितलं, म्हणे मला आम्हाला घराची गरज नाही, आम्ही बरे आहोत म्हणे स्मशानातच. आमच्या महादेवाला त्या ठिकाणी पावडरची गरज नाही म्हणे. महादेवाला त्या ठिकाणी राख, त्या ठिकाणी स्मशानातला भस्मच खूप आवडतो. आणि मग सतीने आईने खूप समजावून सांगितलं सतीला, सती जाऊ दे म्हणे, कुठे त्यांच्या नादी लागते, सोडून दे म्हणे हा विषय. आणि मग सतीने खूप विचार केला आणि सगळ्या त्या धर्ममंडपामध्ये ती पाहायला लागली. लोकांना बसायला चांदीच्या चटया टाकलेल्या होत्या. कणखल क्षेत्रामध्ये तो महायज्ञ दक्षाने ठेवलेला होता. चांदीच्या चटया बसलेल्या बसायला टाकलेल्या होत्या. सोन्याचे ग्लास पाणी पिण्यासाठी होते, सोन्याचे ताट त्या ठिकाणी जेवणासाठी होते. एवढा महायज्ञ दक्षाने ठेवला. सगळे राजे महाराजे देवतागण विद्वान त्या ठिकाणी ऋषीगण सगळे आले होते. सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं दक्षाने, सगळ्यांना. पण या भूतलावरचा एकही व्यक्ती, एकही देवतागण दक्षाने सोडला नाही. महादेव सोडले तर बाकी कोणीही नाही. सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं, पण फक्त महादेवाला आमंत्रण नव्हतं. आणि मग आता सतीने पाहिलं. सती हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी निघाली. प्रत्येक राजाचं आसन तिने पाहिलं, प्रत्येक देवतांचं आसन तिने पाहिलं. प्रत्येकासाठी माझ्या बापाने त्या ठिकाणी सिंहासन त्या ठिकाणी ठेवलेले आहे. पण तिने मनात विचार केला, सगळ्यांसाठी आसनं आहेत, पण माझ्या पतिराजांसाठी तिथे आसन ठेवलेलं नाही. सती फार क्रोधमय झाली, राग आला तिला. इतका राग आला, इतका राग आला, तिने क्रोधाग्नी त्या ठिकाणी शरीरामध्ये तिने क्रोधाग्नीचा प्रवेश केला. सतीला राग आला, एवढा राग आला. आणि मग सुंदर अशा प्रकारचं हवन त्या ठिकाणी चालू होतं. एवढं सुंदर हवन चालू होतं, सगळे ऋषीगण त्या ठिकाणी आहुती द्यायला बसलेले होते. हवन चालू होतं आणि तेवढ्या वेळामध्ये सतीने विचार केला, तिला राग आला, तिचा स्वाभिमान जागा झाला. आणि मग माझ्या पतीसाठी इथे आसन नाही, राग आला तिला. एवढा राग आला, एवढा राग आला, रागाच्या भरामध्ये सती माता त्या दक्षाच्या यज्ञशाळेतून निघाल्या. जपजप पावलांनी निघाल्या, क्रोधाग्नी त्या ठिकाणी पेटवल्या गेला. एवढा राग आला, लालगुंड झाली सती माता, भयंकर राग आला. आणि रागाच्या भरामध्ये सती मातेने त्या हवन कुंडामध्ये उडी मारली. हवन कुंडामध्ये उडी मारल्याबरोबर त्या ठिकाणी यज्ञ त्या ठिकाणी थांबवला गेला, स्तब्ध झाला. आणि मग सगळे देवतागण त्या ठिकाणी विचार करायला लागले, बापरे म्हणे, दक्षाच्या यज्ञामध्ये दक्षाच्या मुलीने हवन कुंडामध्ये उडी मारली. सगळीकडे हाहाकार झाला, चर्चा सुरू झाली. इतकी चर्चा सुरू झाली, सगळे देवतागण ऋषीगण म्हणायला लागले, बाप रे आता काही खरं नाही म्हणे. आता जर ही गोष्ट जर महादेवाला कळाली तर मग आपला सगळ्यांचा भस्मच होणार. आणि मग आता तिथे नारद प्रगट झाले. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
मन नारायण 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 श्रीमारायण श्रीमन नारायण नारायण हॅलो 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 नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण आणि मग नारद महर्षी त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर सगळ्यांनी जय जयकार केला नारद महर्षींचा. आणि मग नारदांनी विचारलं दक्षाच्या यज्ञामध्ये. नारदांनी सगळं दृश्य पाहिलं. नारदांनी हातामध्ये वीणा घेतला आणि थेट कैलासामध्ये गेले. ज्या ठिकाणी भगवान भोले बाबा समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते तिथं गेले आणि सांगितलं, बाबा इथं काय समाधी अवस्थेत बसता, म्हणे उठा उठा लवकर. भोले बाबा म्हणायला लागले, नारद महर्षी तुमचं काय काम आहे, कशासाठी आलात ते सांगा. सांगितलं, बाबा अहो त्या दक्षाने सती मातेला हवनकुंडात ढकलून दिलं म्हणे. काय सांगितलं नारदांनी, सती मातेला दक्षाने हवनकुंडात ढकलून दिलं. आता नारदांनी काय केली, इथं आग लावून दिली आणि अलिप्त झाले. काही लोक असेच असतात, त्यांना बराबर लावता येते. पण राजाओ हात जोडून प्रार्थना आहे, असे काही कामं आपण करायचे नाहीत. आपण काही नारद नाही. नारदांना लावताही येते आणि विझवताही येते. आपल्याला फक्त विझवता येत नाही आपल्याला. नारदांनी त्या ठिकाणी भगवान शंकराला सांगितलं आणि मग शंकर त्या ठिकाणी शंकराने विचार केला, बाप रे सतीला अक्षरशः दक्षाने हवनकुंडात उडी त्या ठिकाणी ढकलून दिलं. राग आला भगवान शंकराला.
एवढा भयंकर राग आला भगवान शंकराला आणि शंकराने शंकिनी आणि डंकिनी नावाच्या दोन राक्षसांना पाठवलं. वायूच्या गतीने ते राक्षस निघाले कुठे, ज्या ठिकाणी दक्षाचा यज्ञ विध्वंस करण्यासाठी ते राक्षस वायूच्या गतीने निघाले. भयंकर त्या ठिकाणी हवा सुटलेली आहे आणि ते राक्षस वायूच्या गतीने निघाले. हा हा करत ते राक्षस निघाले आणि ज्या ठिकाणी दक्षाचा यज्ञ होता तिथे आले. यज्ञ शाळेत आले, पाहिलं चांदीच्या चटाया टाकलेल्या होत्या, सोन्याचे ग्लास होते, सोन्याचे ताट होते. सगळे त्यांनी त्या राक्षसांनी सगळ्या चटाया फाडून टाकल्या, मंडप सगळा फाडून टाकला, सगळं अस्तव्यस्त करून टाकलं, सगळा हाहाकार झाला. आणि मग महादेवाला क्रोध आला होता, महादेवाने सुंदर दोन राक्षस पाठवले आणि मग राक्षसांनी सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. देवता गणांना हाहाकार झाला, देवतांचे त्या ठिकाणी काही गणांनी त्या ठिकाणी हातपाय तोडले गेले, सगळे देवता गण पळून गेले आणि मग दक्षाचा यज्ञ विध्वंस करून टाकला. आता महादेवाला खूप क्रोध आला, सगळे देवतागण निघून गेले, आता फक्त राहिला इनमिन दक्ष. आणि मग आता महादेव कैलासावरून निघाले. महादेव ज्या वेळेला कैलासावरून निघाले, निघाल्याच्या नंतर वायूच्या गतीने महादेव निघाले. निघाल्याच्या नंतर सगळ्यांना माहिती होतं की आता दक्षाला फक्त महादेवच त्या ठिकाणी मारणार आहेत. दक्ष त्या ठिकाणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळायला लागला, एवढा पळायला लागला दक्ष पुढे पळायला लागला, महादेव पाठीमागे पळायला लागले. आणि मग महादेवाने त्या ठिकाणी दक्षाचा शिरच्छेद केला, दक्षाचं मुंडकं उडवलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी जोरात जय जयकार केला. शंकर भगवान की जय. आणि दक्षाचा शिरच्छेद केला, दक्षाला पुन्हा बकऱ्याचं शिर जोडलं आणि मग सगळेजण त्या ठिकाणी सुंदर प्रभूचं नामस्मरण करू लागले. ओम नम शिवायचा जप, सगळे महादेवाची प्रार्थना. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोली नम शिवाय, नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोली नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, 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 हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय, नम शिवाय, शिव मयूरेश्वरा, हर हर बोले
शिवा सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः सगळ्यांनी त्या ठिकाणी महादेवाचा जय जयकार केला आणि मग नंतर महादेव त्या ठिकाणी सती गेल्याच्या नंतर महादेव पुढे कैलासामध्ये निघून गेले आणि कैलासामध्ये निघून गेल्यानंतर महादेव आता बैरागी झाले. महादेवाने सांगितलं, बाबा आता काय करायचं? म्हणले संन्यास घेऊन टाकायचा. आता बायको तर गेली. त्या ठिकाणी नारद प्रगट झाले आणि मग नारदांनी प्रश्न केला, बाबा खूप दिवस झाले या कैलासामध्ये सनई चौघडे वाजले नाहीत. मग महादेव बाबा म्हणले, बाबा दुसरा एखादा नवर देव बघा, एकच होती टिकली नाही, आता कशाला नदीला लागू. पण नारदांनी सांगितलं, बाबा आमची अशी इच्छा आहे की आता तुम्ही काय करावं, लग्न करावं. मग महादेव म्हणायला लागले नारदांना, मुलगी बघितली का? म्हणे मुलगी. म्हटले हो. सती मातेने हवन कुंडामध्ये उडी मारली आणि पुढे सती मातेचा जन्म हिमालय आणि मैनेच्या पोटी माता पार्वती आईच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पार्वतीचा जन्म झाला. जन्मलिये उमा मैया दक्ष घर बाजे बतिया. जन्मलिये उमा मैया दक्ष घर बाजे बतिया. जन्मलिये उमा मैया दक्ष घर बाजे बतिया. बाजे बतिया आज बाजे बतिया. बाजे बधैया आज बाजे बधैया. बाजे बधैया ओ बाजे बधैया. देवा बने नमलिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया. नमलिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया. Thank you.
शगर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया शगर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया शगर बाजे बधैया दिन लुटा देला अन धन सुनबा राजाजी लुटावेला अन धन सुनावा राजाजी लुटावेला अन धन सुनावा अन धन सुनावा अन धन सुनावा अन धन सुनावा राजाजी लुटावेला अन धन सुनावा राजाजी लुटावेला अन धन सुनावा राजाजी लुटावेला अन राजाजी लुटावे अन धन सुनावा गुरुवो लुटावे सभी बहना दक्ष घर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया बाजे बधैया बाजे बजैया बाजे बधैया बाजे बधैया बाजे बजैया बाजे बजैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बधैया जन्म लिए उमा मैया दक्ष घर बाजे बजैया बाजे बजैया बाजे आणि मग माता पार्वती आईचा जन्म झाला आणि मग नारदांनी भविष्य सांगायला सुरुवात केली. नारदांनी भविष्य सांगायला सुरुवात केली, हिचा जो पती असेल त्याचं कुठेही पांढरीवर जमीन नाही, घर नाही, असा पती तिला मिळेल. पार्वती आईच्या लक्षात आलं महादेवाशिवाय आपल्याला दुसरा कोणीही त्या ठिकाणी उपमर होणार नाही. आणि मग पार्वती आईच्या लक्षात आलं आणि पार्वतीने सांगितलं की मी भरपूर त्या ठिकाणी तपश्चर्या करणार, पण महादेवाशीच माझं त्या ठिकाणी लग्न होणार. आणि मग आता महादेवाला नारदांनी सांगितलं मुलगी एकदम चांगली आहे, महादेव लग्नासाठी तयार झाले. आणि मग भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान महेश प्रत्येकाने काय केलं, आता भोले बाबाच्या लग्नाला आपल्याला जायचं आहे म्हणले, नवीन सलवार शिवून घ्यावी लागेल, नवीन त्या ठिकाणी कपडे घ्यावे लागतील. आपण नाही का लग्नाला जाताना नवीन साड्या आणतो, आपल्याला लग्नाला जायचं आहे, शृंगार करायचा आहे. आणि मग भगवान विष्णूने त्या ठिकाणी शृंगार केला आणि सगळे वाराती त्या ठिकाणी सज्ज झाले. कुठे आता भोले बाबाची वरात घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. माता पार्वती आईचा आणि भगवान भोले बाबाचा विवाह सोहळा आपल्याला या डोळ्यांनी सगळ्यांना पाहायचा आहे. आणि मग सुंदर अशा प्रकारचं भगवान भोले बाबाचं मेकअप केलं, इतकं सुंदर मेकअप केलं, छोटे छोटे दोन साप घेतले आणि कानात कुंडलासारखे अडकून दिले, मोठा सर्प आणला आणि भगवंताच्या गड्यामध्ये घातला.
इतकं सुंदर मेकअप केलं, अजून दोन सर्प आणले आणि हातामध्ये ब्रॅसलेट सारखे हातामध्ये बांधले, अंगाला पूर्ण भस्म लावला महादेवाच्या, आणि एवढं त्या ठिकाणी महादेवाचं भयंकर स्वरूप दिसायला लागलं. आणि मग महादेवाने सांगितलं आपल्या पाहुण्यांना सगळ्यांना फोन लावावा लागेल म्हणे. लग्न म्हणल्या पाहुण्याला फोन लावावं लागते. मग महादेवाने आता महादेवाचे सगळे भक्त मंडळी, कुठे महादेवाचे कोण कोण भक्त होते, सगळे मशाणातले सगळ्या राक्षसांना फोन लावला कोणी, महादेवाने, आणि सांगितलं उद्या माझं लग्न आहे, सगळ्यांनी लग्नासाठी या. आणि मग आता महादेवाची वरात त्या ठिकाणी आगळं वेगळं विचित्र अशा स्वरूपाचा तो विवाह सोहळा होता, आणि महादेवाची सुसज्ज वरात त्या ठिकाणी तयार झाली. आणि मग वरात तयार झाली आणि मग सगळ्यात पुढे विष्णू होते, आणि विष्णू भगवान ती वरात घेऊन निघाले होते. अकराळ विक्राळ स्वरूपाचे भूते वेताळ नाचती न भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती न भूते वेताळ नाचती नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते 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 वेताळ नाचती न भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त भूते भूते वरती नको वरती नको भूते वेताळ नाचती 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 मुलींना खाली घ्या, ह्या मुलींना खाली घ्या, मुलींना खाली घ्या, या भूतवर या, चला लवकर मामा. गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, साप पाहून पोरचा झाला थर काप, साप पाहून पोरचा झाला थर काप, बाप रे बाप बाप रे बाप बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप, बाप रे बाप बाप रे बाप, महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप. Thank you.
गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिस्थेवरं लेन्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरा जनसंस्थिता गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सा गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सा कन्या बागडली परी करी आहिरची आठवन ताका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान दुडू दुडू धावायाची छकुली ही अंगणात आज तिथ्याची ही माया तिच्या ओसंडे नयनी छोट्या बाबासाठी कंठ तिचा आला होदा तून ताका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान आई दुरून पाहते गाली तुळशीला पाणी आठवता बालपण अश्रू दाटले नयनी माया पाझरली तिचे डोळे उसती पदरान ताका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान आज मंगल यादिनी तुही अक्षदा पडती बंधू बहिणीची माया आज तिला होरडविती सुखी ठेवा वधूवरा विठ्ठलाशी हे मागन ताका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभ मंगल सावधान राजा भीम मकरोक्मिनी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना गुणानुपवरा कोन्या वरा देवी जे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर पोमने रुखमा पुत्र वडील तयासी पुसने कुरिया सदा मंगल मधुर चिरंजीव सावधान शुभ मंगल सावधान आली लग्न गटी समीप नवरा गे ओ निया वाघरा ग्रयोक्ते मधुपर
अर्क पूजन करा अंतर पटा ते धरा द्रष्टा द्रष्टा वधुवरान करणे दोगे करा वी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगल वधवरी चिरंजीव सावधान तदेव लग्नम सुदरम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव शुभलग्न सावधान नामदैवत चिंतन सावधान वराणी सावचित्त सावधान शंकर पार्वती भगवान सावचित्त वाजंती सावचित्त यावडे उंचे गावातिंग लगीन देवाच लागल सोन्यात बातिंग लगीन देवाच लागल सोन्यात बातिंग लगीन देवाच लागल सिंग लगीन देवाच लागत सोन्यात बासिंग लगीन देवाच लागत गावात काय वाजत लागत काय वाजत लागत सोन्यात बासिंग लगीन देवाच लागत सोन्यात बासिंग लगीन देवाच लागत नऊ लाख साधत
सबासिंग लगिन देवा Thank you.
प्रभूचा विवाह आपण या अवडे उंचेगाव या ठिकाणी सुंदर प्रभूचा विवाह सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. भगवान भोले बाबा आणि माता पार्वती पार्वती माता आणि भोले बाबाचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर माता पार्वती माता सगळ्या विधी त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. दिवसभर विधी चालल्या. जसा आपल्याकडे लग्न सोहळा असतो तसाच भगवान भोले बाबाचा लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडला. सप्तविधी झाल्या. ब्राह्मणाने गाठ बांधली आणि ती गाठ एकदा ब्राह्मणाने दिलेली गाठ कोणत्याही कोर्टात गेलात तरी सुटत, कोणत्याही कोर्टात जा तरी ती सुटणारी नसते. आणि मग ब्राह्मणाने गाठ दिली आणि माता पार्वती आणि भगवान भोले बाबाचा सुंदर अशा प्रकारचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. व देवा पाटील